जय हिंद मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टेट परीक्षे जी की दोन हजार सतराला झाली होती त्याच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करणार आहोत त्याच्यामध्ये देखील आपण विषय मराठी व्याकरणाचा जो महत्त्वाचं प्रकरण आहे लिंगविचार या लिंगविचारावरती जेवढे प्रश्न विचारण्यात आले होते तेवढ्या प्रश्नांचं स्पष्टीकरण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा साईजचं जे बेलायकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून अभयोग्यता चाचणीच्या चा संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही मित्रांनो बघा पहिला प्रश्न विचारण्यात आला होता की खालीलपैकी नपुसक लिंगी शब्द कोणता बघा लिंग विचार हा एक महत्त्वाचा घटक असतो मित्रांनो टेट परीक्षेच्या संदर्भामध्ये आता लिंगांच्या संदर्भामध्ये किती प्रश्न आले होते कोणकोणते प्रश्न आले होते आणि त्यांची उत्तरं नेमकी काय आहे त्याचं व्यवस्थितपणाने आपण आलेख या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत म्हणून या आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी जे आहे आमच्या चॅनलशी कनेक्टेड राहा बघा खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द कोणता सुवासिनी सुशिक्षित सुलक्षण सुरपती अशा प्रकारचे आपल्याला दिलेले आहेत ऑप्शन जर आपण या ठिकाणी बघितलं की नपुसकलिंगी कोणता आहे तर मित्रांनो ते भरतो बघा ऑप्शन नंबर तीन जे आहे सुलक्षण सुलक्षण हे काय आहे आपण सांगू शकतो की लिंगी शब्द आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया आपण काय विचारण्यात आला होता दोन हजार सतरा साली बघा विचारण्यात आलं होतं की खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे बघा शब्द आपल्याला सोपाच विचारला जातो फक्त याच्यामध्ये जे आहे वेळेचं आपल्याला नियोजन करावं लागतं कारण दोन तास म्हणजे एकशे वीस आणि दोनशे प्रश्न असा हा क्रायटेरिया आहे तो फक्त आपल्याला मॅनेज करायचा असतो प्रश्नांची पातळी फार अवघड अशी नसते मराठीच्या बाबतीमध्ये तर अजिबात अवघड प्रश्न विचारले जात नाही तुम्हाला आजचा हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर जे आहे बराचसा कॉन्फिडन्स येऊन जाणार आहे की अरे यार अभियोग्यता चाचणी म्हणजे फार अवघड नसते फक्त याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की तुमचं विषय ज्ञान किती आहे आणि तुम्ही किती वेळेचं व्यवस्थितपणाने नियोजन करता चला आता जास्त बडबड मी करणार नाही स्त्रीलिंगी शब्द प्रसाद प्रसार प्रलाप आणि प्रशंसा अशा प्रकारचे चार ऑप्शन्स देण्यात आलेले आहे पाहता क्षणी आपल्याला लक्षात येत आहे मित्रांनो या ठिकाणी जर आपण स्त्रीलिंगी शब्द पाहिला तर तो शब्द भरतो या ठिकाणी प्रशंसा ठीक आहे प्रशंसा केली केली ली, के ली, ली म्हटलं की इथे जे आहे स्त्रीलिंगी असा उल्लेख आपल्याला करता येतो बघा आता पुढचा शब्द काय प्र पुढचा प्रश्न काय विचारण्यात आला होता खालीलपैकी नपुसक लिंगी शब्द ओळखा आता ऑप्शन आहेत भाषण भाषांतर भाष्य किंवा यापैकी जे आहे तीन जे ऑप्शन दिलेले आहे तीनपैकी तिन्ही तर बघा भाषण हे नपुसकलिंगी आहे भाषांतर हे देखील नपुसकलिंगीच आहे आणि भाष्य हे देखील नपुसकलिंगी आहे म्हणून आपण उत्तर सांगू शकतो या ठिकाणी की वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे त्यानंतरचा प्रश्न विचारण्यात आला होता बघा खालीलपैकी पुल्लिंगी शब्द कोणता आहे पुल्लिंगी शब्द आपल्याला जे आहे विचारला होता चार ऑप्शनपैकी हत्या एक भ्रूण हत्या दोन हत्यार तीन आणि हत्यारा चार आपल्याला द्यायचा आहे पुल्लिंगी शब्द पुल्लिंगी शब्द आहे या ठिकाणी बघा मित्रांनो हत्यार त्याने हत्यार काढले है ना तर या ठिकाणी आपण सांगू शकतो की हत्यार हा जो आहे तो पुल्लिंगी शब्द आहे त्यानंतरचा प्रश्न बघा काय आलाय खालीलपैकी पुल्लिंगी शब्द कोणता बघा तुम्ही म्हणाल की सर हे अशाच प्रकारचे म्हणजे फक्त लिंग विचारावरतीच प्रश्न येत आहेत हो आपण काय करणार आहोत व्हिडिओची आपण इथे आता सिरीज देणार आहोत मराठीचे लिंग विचार असेल विशेषण असेल विभक्ती असेल किंवा इतर अजून काही प्रकार असतील व्याकरणाचे त्याच्यावरती किती किती प्रश्न आले होते त्या सर्व प्रश्नांचं ॲनालिसिस जे आहे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत आणि अशाच प्रकारचे व्हिडिओचे सिरीज आपण तुम्हाला देणार आहोत की जेणेकरून तुम्हाला एकंदरीत लक्षात आलं पाहिजे की कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि त्यांची उत्तरं देखील काय काय आहे इथे पुन्हा सांगितलेलं आहे पुल्लिंगी शब्द ओळखायचा वृत्त आहे वृत्त वृत्तपत्र वृत्तांत आणि वृत्ती असे आहेत आपल्याला दिलेले चार शब्द तर बघा पुल्लिंगी शब्द जर आपण काढला तर तो भरतो वृत्तांत वृत्तांत हा काय आहे या ठिकाणी पुल्लिंगी शब्द आहे त्यानंतर खालीलपैकी नपुसक लिंगी शब्द कोणता म्हणून विचारलेला आहे इथे द्यायचं आहे आपल्याला नपुसक लिंगी शब्द आता बघा संघ संघटन संघटना किंवा संघर्ष आता या चारपैकी लिंगी शब्द कोणता असेल तर लिंगी शब्द आहे मित्रांनो या ठिकाणी संघटन संघटन हे नपुसक लिंगी शब्द आहे त्यानंतर बघा खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे प्रजा प्रत प्रचिती किंवा वरीलपैकी सर्व तर बघा प्रजा स्त्रीलिंगी आहे प्रत त्याने दोन प्रती काढल्या है ना त्याने एक प्रत दिली हे काय झालं स्त्रीलिंगी प्रचिती मला या कामाची प्रचिती आली हे काय आहे स्त्रीलिंगी आहे म्हणून आपण या ठिकाणी सांगू शकतो की वरीलपैकी सर्व हे काय आहे स्त्रीलिंगी शब्द आहेत त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा आता बघा पुल्लिंगी म्हटलं की पुन्हा आपल्याला लक्षात घ्यायचं वृक्ष वेल गवत किंवा झुडूप असे आहेत आपल्याला दिलेले शब्द तर इथे जर आपण पाहिलं ना तर आपण सांगू शकतो मित्रांनो की वृक्ष हे काय आहे हे आहे पुल्लिंगी शब्द वृक्ष त्यानंतर खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा म्हणून पुन्हा एकदा प्रश्न आलेला आहे आता शब्द दिले आहे विश्व विश्वास विश्वविद्यालय आणि विश्रांती शब्द आहे पुल्लिंगी पुल्लिंगी स्त्रीलिंगी की न हाच महत्त्वाचा इथं कीवर्ड आहे आता विश्व विश्वविद्यालय विश्वास आणि विश्रांती याच्यापैकी काय असेल बरं हां आपल्या लक्षात आलं असेल बघा मित्रांनो तुम्ही देखील काय करा चला या प्रश्नांची उत्तरं जी आहे देण्यासाठी प्रयत्न करा चला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला जेणेकरून तुम्हाला तुमचा अभ्यास तुम्हा देखील या ठिकाणी तपासता येणार आहे मी सांगण्याच्या पूर्वी तुम्ही स्वतः जे आहे ॲम ॲन्सर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला म्हणजे तुम्हाला तुमचा देखील अभ्यास या ठिकाणी तपासता येणार आहे विश्वास ज्यांनी ज्यांनी विश्वास लिहिला असेल त्यांचं उत्तर बरोबर आहे विश्वास हा काय आहे पुल्लिंगी शब्द आहे आता बघा खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द कोणता म्हणून आपल्याला जे आहे नेक्स्ट क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे है ना खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा हत्या भ्रूणहत्या हत्यार किंवा हत्यारा अशा प्रकारचे दिलेले आहेत आपल्याला शब्द आता या ठिकाणी आपण सांगू शकतो की नपुसकलिंगी जो शब्द आहे तो आहे हत्यार त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखायला सांगितलेला आहे स्त्रीलिंगी शब्दामध्ये जे आहे चार ऑप्शन आहेत भार भार्या भाल किंवा भाव तर त्या ठिकाणी स्त्रीलिंगी शब्दच म्हणजे आपल्याला लक्षात येऊन जातं की भार्या भार्या म्हणजे काय पत्नीसाठी वापरला जाणारा शब्द आहे ठीक आहे पत्नी असेल अर्धांगिनी असेल बायको असेल त्याच्यासाठी आपण भार्या हा शब्द वापरतो ती साहजिक आहे स्त्रीच असणार आहे त्याच्यानंतर खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा गुरु गुरुप्रसाद गुरुकृपा गुरुमंत्र असे दिलेले आहेत आपल्याला ऑप्शन्स मग या ठिकाणी आपण सांगू शकतो की जो शब्द आहे ना गुरुकृपा तो काय आहे स्त्रीलिंगी प्रकारातला शब्द आहे गुरुकृपाच्या पुढचा शब्द बघूया खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा समीक्षण समीक्षा समीक्षक किंवा समिती तर या ठिकाणी आहे पुल्लिंगी शब्द पुल्लिंगी शब्दामध्ये जे आहे समीक्षक हा काय आहे पुल्लिंगी आहे बाकी सगळे स्त्रीलिंगी प्रकारामधले शब्द आहेत खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे सडक सत्ता संध्या किंवा वरीलपैकी सर्व बघा सडक म्हणलं तर स्त्रीलिंगी आहे सत्ता म्हणजे सत्ता काबीज केली स्त्रीलिंगी संध्या झाली स्त्रीलिंगी म्हणजे काय असू शकेल या ठिकाणी वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल त्यानंतरचा प्रश्न बघूया खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे सडक हे मला वाटतं आताच झालेलं आहे का नाही वरीलपैकी सर्वच्या सर्व स्त्रीलिंगी शब्द आहे त्यानंतर बघा या ठिकाणी खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखायचा आहे आपल्याला इथे आहे पुल्लिंगी मुलगा मुलगी मुली मूल तर साहजिक आहे पुल्लिंगी शब्द एवढा सोपं प्रश्न असतो का कुठं पण असतो अभिग्यता चाचणीमध्ये एवढा सोपा देखील प्रश्न असतो मुलगा हा काय आहे या ठिकाणी पुल्लिंगी शब्द आहे मुलगी स्त्रीलिंगी आहे मुली स्त्रीलिंगीचा आहे मुलं हे काय आहे नपुसकलिंगी आहे पण इथे उत्तर काय आहे ऑप्शन नंबर एक त्याच्यानंतरचा पो प्रश्न आपण बघूया खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता रेखा रेघ रेषा किंवा वरीलपैकी सर्व काय शोधायचं आहे आपल्याला स्त्रीलिंगी शब्द काय असेल बघा मित्रांनो इथे रेखा हे काय आहे स्त्रीलिंगी आहे रेघ मारली स्त्रीलिंगी आहे रेषा काढली स्त्रीलिंगी आहे हे काय झालं म्हणजे वरीलपैकी सर्व हे काय आहे स्त्रीलिंगी शब्द आहेत त्याच्या नंतरचा शब्द आहे बघा खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द आपल्याला पुन्हा ओळखायचा आहे खरं हे पण मला असं वाटतं की रिपीट झालेलं आहे या ठिकाणी हरकत नाही आहे आपण नेक्स्ट क्वेश्चन बघतोय पुढीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे आपल्याला रुमाल धोतर पागोटे आणि ओढणी आता याच्यापैकी आपल्याला काय काढायचं आहे स्त्रीलिंगी शब्द काढायचा आहे रुमाल ओढले झालं काय हा स्त्रीलिंगी नाही आहे धोतर बांधले नाही होणार आहे पागोटे बांधले नाही होणार आहे ओढणी ओढली हे काय झालं हा झाला स्त्रीलिंगी शब्द म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे ओढणी हाच असणार आहे त्याच्यानंतरचा शब्द बघा खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द आपल्याला पुन्हा ओळखायला सांगितलेला आहे आता आहे रस्ता मार्ग वाट पथ समानार्थी शब्द आहे परंतु समानार्थ शब्दाचा आपल्याला काही घेणं येणं नाही आहे आपल्याला स्त्रीलिंगी शब्द ओळखायला सांगितलेला आहे मग हा रस्ता कोणी बांधला पुल्लिंगी झाला हा मार्ग कोठे जातो पुल्लिंगी आहे ही वाट कोठे जाते काय झालं स्त्रीलिंगी झालेलं आहे म्हणजे इकडे वाट ठीक आहे त्याच्या पुढचा शब्द बघा खालीलपैकी पुल्लिंगी शब्द आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे कोल्हा मांजर गाय आणि बकरी चार शब्द आपल्याला दिले त्याच्यापैकी एकच पुल्लिंगी शब्द असणार आहे काय असेल बरं तर याचा उत्तर आहे मित्रांनो या ठिकाणी कोल्हा ठीक आहे कोल्हा आणि हे बाकीचे तिन्ही मांजर बकरी आणि गाय हे काय आहे स्त्रीलिंगी शब्द आहे त्याच्या पुढचा शब्द बघूया काय आहे किंवा प्रश्न बघूया खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे रोकड रोख रोग किंवा रोगी अशा प्रकारचे आपल्याला दिलेले आहेत चार ऑप्शन स्त्रीलिंगी कोणतं आहे त्याने रोकड काढली हे काय झालं स्त्रीलिंगी शब्द झाला म्हणजे ऑप्शन नंबर एक हे या प्रश्नाचं व्यवस्थितपणाने करेक्ट उत्तर असायला पाहिजे पुढचा प्रश्न असा आहे की खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे पुन्हा आपल्याला दिलं आहे ऑप्शन ज्वारी बाजरी नाचणी किंवा वरीलपैकी सर्व ज्वारी हे काय आहे तर ज्वारी आपण सांगू शकतो की स्त्रीलिंगी आहे बाजरी बाजरी पण स्त्रीलिंगी आहे नाचणी हे पण स्त्रीलिंगी आहे म्हणजे काय उत्तर होईल याचं वरीलपैकी सर्वच्या सर्व शब्द म्हणजे ज्वारी बाजरी नाचणी हे स्त्रीलिंगी शब्द होतील पुढचा शब्द आहे बघा पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन आहे वीट माती भिंत किंवा वरीलपैकी सर्व लक्षात घ्या स्त्रीलिंगी असा शब्द दिलेला आहे आता काय असेल बरं याचं उत्तर हां कमेंटमध्ये कमेंट करत चला जेणेकरून आपला अभ्यास कुठपर्यंत आहे आणि आपण अपयोग्य ते रेडी आहे की नाही आहे तरची प्रचिती आपल्याला येईल तर या प्रश्नामध्ये बघा वीट स्त्रीलिंगी आहे भिंत स्त्रीलिंगी आहे माती ही पण स्त्रीलिंगी आहे म्हणून आपण सांगू शकतो मित्रांनो या ठिकाणी चार की चारपैकी समजा तीनपैकी तिन्ही उत्तर बरोबर आहे म्हणजे वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे कुत्रा ससा कासव आणि सासू तर स्त्रीलिंगी कोण असणार आहे सासू असणार आहे सासू ही स्त्री आहे ना ठीक आहे त्याच्यानंतरचा शब्द आपण बघूया बघा खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे पुन्हा माता पिता काका मामा काय असायला पाहिजे हा प्रश्न सर्वात सोपा आहे माता ही काय असू शकेल स्त्री आहे म्हणजे माझे उत्तर या ठिकाणी करेक्ट येऊन गेलेले आहे पहिलेच ऑप्शन वाचलं की लगेच त्याच्यानंतर मित्रांनो शेवटचा प्रश्न किंवा याच्यानंतर अजून एक प्रश्न असेल आपला की खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे माता पिता काका का, का, मामा हे तर आता झालं की बघ ठीक आहे हां तर हे झालं आपल्या सर्वच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तर मित्रांनो हे प्रश्न होते दोन हजार सतराला लिंग विचार हा जो टॉपिक आहे त्याच्या संदर्भामधले सोपे होते का नाही बिलकुल सोपे होते आता देखील अशाच प्रकारचे प्रश्न येणार आहे त्याच्यामुळे निश्चिंत राहा आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा आपण पूर्ण टेटच्या प्रश्नपत्रिकांचं अॅनालिसिस जे आहे आपल्या चॅनलवरून देणार आहोत त्याच्यामुळे त्या सगळ्या व्हिडिओचा लाभ घेण्याकरिता जे आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर का अभियोग्यता चाचणीच्या संदर्भामधलं बरंसं स्टडी मटेरियल हवं असेल फ्रीमध्ये तर आमचं जे टेलिग्रामचं चॅनल आहे ते नक्की जॉईन करा टेलिग्रामच्या चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही जे आहे नक्की व्हिजिट करा चॅनल जॉईन करा तुम्हाला शंभर टक्के त्या चॅनलचा फायदाच होणार आहे